नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्त बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पंतप्रधान मोदी हे प्रधानमंत्री नसून ते प्रचारमंत्री आहेत. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांचा मोदींवर निशाणा. पुण्यातील सोनाली साळुंखे आणि अक्षर शेख यांनी सत्यशोधक पद्धतीने केला विवाह. विद्यार्थ्यांच्या दप्तरांचं ओझं कमी व्हावं यासाठी नवीन मराठी शाळेत आगळा वेगळा उपक्रम. आणि आयटी हब हिंजवडे येथील मारुंजीच्या जंगलाला मोठी आग. आता बातम्या सविस्तरने. गेल्या 60 वर्षात काँग्रेसनं काहीच केलं नसल्याचा नारा भाजप सरकार सध्या देत आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी 4 वर्षात भारतीय जनतेला दिलेली आश्वासने कितपत सत्यात उतरवले आहे याचं उत्तर त्यांनी द्यावं. तसेच मोदी हे प्रधानमंत्री नसून प्रचारमंत्री आहेत असा टोलाही काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी लगावलाय. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात चतुर्वेदी बोलत होत्या. भारतीय जनता पक्षाने 4 वर्षात जनतेला जी आश्वासने दिली त्यातील एकही आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली नाही. भ्रष्टाचार मुक्त भारत, महिला सन्मान, शेतकरी सन्मान, रोजगार, शिक्षण, गरिबी हटाव यांसारख्या अनेक प्रश्नांवर बीजेपी सरकारने काहीच केले नाही. मध्य प्रदेशात भाजप सरकार असूनही सर्वाधिक महिलांवरील अत्याचार हे मध्य प्रदेशात होतात. तसेच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. नुकतेच शहापूरमध्ये झालेली घटना असेल जिथे पोलीस प्रशासनावर हल्ला करण्यात आला आहे. असे असतानाही सत्तेतील सरकार काहीच करत नसल्याचा दावा चतुर्वेदी यांनी यावेळी केला आहे. कि इन साढ़े चार साल में जो जो देश की जनता को वादा किया, उस जनता के साथ जो विश्वासघात हुआ है, बहुत ही ज्यादा दुर्भाग्यपूर्ण है. इतनी भारी बहुमत से उनको जिम्मेदारी दी और जिम्मेदारी मिलने के बाद उस पार्टी के अध्यक्ष जब आकर कह देते हों कि ये तो सब जुमलेबाजी थी, वोट पाने का एक तरीका था. मैं मानती हूँ इस सरकार की सही नीति और नियत दर्शाता है. त्यामुळे भाजप सरकार हे केवळ प्रचाराचे सरकार असल्याचे मत चतुर्वेदी यांनी यावेळी व्यक्त केले. लग्न म्हटलं की सनई चौघडा, जेवणावळी, पाहुण्यांची गर्दी, बँड बाजा अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. पण याला फाटा देत पुण्यातील सोनाली साळुंखे आणि अक्षर शेख यांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न केलंय. हा एक आदर्श तरुण पिढी समोर त्यांनी घालून दिलाय. सोनाली साळुंखे ही मूळची बारामती, तर अक्षर हा पुण्यातील लाल देऊळ परिसरात आई वडिलांसोबत वास्तव्यास आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सोनाली आणि अक्षरची ओळख झाली. कालांतराने दोघांनी UPSC करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला असून सोनालीच्या घरच्यांचा ह्या लग्नाला विरोध आहे. सत्यशोधक ज्ञान संवर्धन संस्थेच्या माध्यमातून ह्या दोघांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फुलेवाडा येथे एकमेकांना पुष्पहार घालून आणि शपथ घेऊन विवाह केला. त्यावेळी अक्षयचे आई वडील, मित्रमैत्रीण उपस्थित होते. आमचं 1 वर्षापासूनचं प्रेम होतं आणि आम्ही सत्यशोधक पद्धतीनं विवाह करण्याचा विचार आम्ही दोघांनी सोबत घेतलेला आहे. आम्ही दोघेही आमच्या जीवनामध्ये जीवनाचा प्रवास एकदम सुखकर आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने करत आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या या लग्नाला माझे आई वडील उपस्थित नाही आहेत. त्याच्यासाठी व्हेरी सॉरी मम्मी पप्पा, पण मला असं वाटतं की तुम्ही मला नंतर ॲक्सेप्ट करावं. मी माझ्या जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करते, त्याच्यामध्ये तुमचाही आशीर्वाद मला लाख मुलाचा आहे. त्यामुळे तुमच्या मुलीने जी चूक नाही केलेली, पण तुम्हाला न विचारता जो निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मला तुमचा सपोर्ट हवा आहे. आणि मी प्रार्थना करते की तुम्ही जेव्हा हे पाहाल तेव्हा प्लीज मला चुकीचं समजू नका आणि आमच्या दोघांनाही आशीर्वाद द्या. रीज़न वो ये है कि अभी हम अगर मे बी हिंदू हिसाब से भी करते तो मुझे कन्वर्ट होना पड़ता है, एंड अगर मुस्लिम तो सोनाली को. एंड दैट इज़ नॉट राइट एक्चुअली, क्योंकि जो है उसके जगह पे वो बराबर है. एंड मैरिज करना भी गलत बात नहीं है. एंड उसके अलावा जो सत्यशोधक ने सपोर्ट किया है एंड उनके पीछे की भावना के मतलब जैसे अक्षता में राइस वगैरह वेस्ट होता है वो भी नहीं करना एंड फूल सब कुछ, तो ओवरऑल दैट्स द रीजन के सत्यशोधक से विवाह करने का मेन. आज समाजात लग्नासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. यातून फक्त मनाचे समाधान मिळत आहे, परंतु अशा पद्धतीने जर लग्न केल्यास समाजात महात्मा फुलेंचा समाज एक संघ बांधण्याच्या विचाराचा प्रसार होईल, एक समृद्ध समाज घडण्यास मदत होईल, असं मत सत्यशोधक ज्ञान संवर्धन संस्थेच्या प्रतिमा परदेशी यांनी व्यक्त केलंय. आज आपण महात्मा फुलेंच्या राहत्या घरामध्ये सत्यशोधक विवाह अक्षर शेख आणि सोनाली साळुंखे
काळुंखे यांचा लावलेला आहे. हा आंतरधर्मीय जातीय विवाह लावत असताना सत्यशोधक विवाह केंद्राची निमंत्रकांना त्यांनी मला फार मनस्वी आनंद होतोय. सत्यशोधक विवाह हा अत्यंत साध्या पद्धतीनं होणारा, कुठलंही मानपान हुंडा या सर्व अनिष्ट प्रतींना त्यागणारा असा विवाह पद्धती आहे. सत्यशोधक समाजानं या विवाह पद्धतीची सुरुवात केली. समतेवर आधारित, लोकशाहीवादावर आधारित कुटुंबरचना स्थापन व्हावी या हेतूनं ही विवाह पद्धत महात्मा ज्योतिबा फुले आणि सत्यशोधकांनी सांगितली. ती आज 21व्या शतकात तरुण पिढी स्वीकारतीये याचाही मनापासून मी आनंद व्यक्त करते. दप्तराचं ओझं कमी असावं म्हणून केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने वेळोवेळी आदेश काढले, पण प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी कधी झालीच नाही. त्याचा परिणाम झाला असा की दप्तराच्या ओझ्याने विद्यार्थ्यांचे खांदे वाकू लागले आणि उशिरा का होईना शिक्षण विभागाला जाग आली आणि भरारी पथके शाळांमध्ये भेटीगाठी देऊ लागले. पण ही झाली शिक्षण विभागाला जाग आल्यानंतरची गोष्ट. पण नवीन मराठी शाळेने 3 वर्षापूर्वीच मुलांच्या दप्तराचं ओझं कमी केलंय, पाहुयात कसं. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराची वजन मर्यादा केंद्र सरकारने निश्चित केली आहे. त्यानिमित्ताने आम्ही डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत प्रातिनिधिक स्वरूपात दप्तराच्या ओझ्याची पाहणी केली आहे आणि या दप्तराचं ओझं विद्यार्थ्यांना वाटते का हे त्यांच्याकडूनच जाणून घेतलंय. नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात काय आहे आपण आता पाहूयात. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत. नाव काय तुझं? अद्वैत. अद्वैत, काय काय बरं तुझ्या दप्तरात? पाटी नाहीये. पाटी काय झाली तुझी? हरवली. हरवली, बरं. आता काय काय मग तुझ्या दप्तरात? फुलाची वही, इंग्रजाची वही, डायरी, पाऊच. एवढं आहे तुझ्या दप्तरात. तुला कुठला विषय आवडतो? भाषा आणि इंग्रजी. आता बरं, फारच प्रभुत्व आहे का भाषेवर. बरं, पाटी कधी घेऊन येणार मग तू? पाटी हरवली ना? कधी पण जाणार. कशी काय हरवली पाटी तुझी? काय माहित नाही. ते कसं हरवली? हरवली म्हणजे. बरं, तुला या दप्तराचं ओझं वाटतं? नाही वाटत. बरं, तुझं काय नाव आहे? शांभवी. शांभवी, शांभवी दप्तरात काय आणलं शांभवीने आज? काय काय दप्तरात तुझ्या? गणिताची आणि भाषेची एक वही आणि डायरी. ओके. हे दप्तर ओझं वाटतं का ग शांभवी? नाही. बरं, शांभवीला पण दप्तराचं ओझं वाटत नाही. आणि शांभवी तुम्हाला सांग, मग तुमचं जे बाकीचे पुस्तकं असतील, वह्या असतील, तर त्या कुठं आहेत? त्या पण दप्तरातच आहेत. पुस्तकं शाळेतच असतात. शाळेत असतात म्हणजे तुम्हाला असं शाळेत ठेवली जातात का तुमची पुस्तकं? हो. अच्छा अच्छा. तुझ्या बॅगेत काय काय आहे? माझ्या बॅगेत 2 वह्या आणि 1-2 पेन्सिल पाऊच आणि 1 इंग्रजीची वही आणि मराठीची वही, इतकंच आहे. बरं, तुला ओझं वाटतं बाळा या दप्तराचं? नाही वाटत. बरं, नाव काय तुमचं? तेजस. तेजस, अरे बापरे, तेजस कवितके. बरं तेजस, काय काय तुझ्या दप्तरात? इंग्लिशची वही, भाषेची आणि पाढ्याची. चष्मा कसा काय लागलाय? फोनमुळे. फोनमुळे. आता वापरणार का फोन मग? नाही. बरं, एवढं तुझ्या दप्तराचं ओझं वाटतंय? नाही वाटत. बरं, तुला वाटतं दप्तराचं ओझं? नाही. तुला वाटत? नाही. अच्छा, नाव काय तुझं? गौतमी. गौतमी, काय काय बरं तुझ्या बॅगेत? या एक डायरी, इंग्रजी, गणित, मराठीची एक मिक्स वही. मिक्स वही. अच्छा, हा. पेन्सिल, इरेजर आणि शॉर्पनर आणि पाउच. बर, एवढं आहे. तुला जड नाही वाटत ना हे दप्तर? नाही. आणि शाळेत तुमची पुस्तकं ठेवली जातात? हो. इथेच असतात ना तुमची पुस्तकं सगळी? हो. अच्छा, तुझं काय नाव आहे? सोहम. बरं, कुठल्या वर्गात शिकतोस? इयत्ता कुठली? पहिली. अच्छा, पहिली ते. बरं शेयस, काय काय बरं दप्तरात? माझ्या दप्तरात पाऊच, 1 इंग्रजीची आणि 1 मराठीची वही आणि डायरी. डायरी, बरं. तुला या दप्तराचं ओझं वाटतं का? नाही. आणि बाकीची जी पुस्तकं आहेत ती कुठं आहेत? ती वर्गात कपाटात ठेवली आहेत. कपाटात ठेवली आहेत. बरं, तुझं काय नाव आहे? हंबीर. हंबीर, दप्तराचं ओझं वाटतं का? नाही. जड नाही होत ना? नाही. खांदा वाकून नाही गेलाय ना तुझा? नाही. दुखतं का काही हे दप्तरामुळं? नाही. बरं, तुझं काय नाव आहे? लक्ष. लक्ष, दप्तराचं ओझं वाटतं का? नाही. का खांदा वाकून गेलाय? नाही. नाही ना, वाटत नाही ना ओझं. बरं, आणखीन काही मुलं आहेत आपल्यासोबत. काय नाव आहे तुझं? सर्वज्ञ. कुठल्या इयत्तेत आहेस? दुसरी. बरं, दप्तराचं ओझं वाटतं? नाही.
बरं, आपण पाहिलं की आता विद्यार्थ्यांसोबत आपण आता चर्चा केली आहे, तर कुठल्याच विद्यार्थ्याला दप्तराचं ओझं वाटत नाही, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची जी वह्या पुस्तकं आहेत तर ती नवीन मराठी शाळेत 3 वर्षापासूनच त्यांनी मुलांना दप्तराचं ओझं वाटू नये यासाठी एक वेगवेगळ्या कबड्सची निर्मिती केली आहे आणि त्या कबड्समध्ये त्यांची वह्या पुस्तकं ठेवली. रुके से ना रुके हम, मर्जी से चले हम. विद्यार्थ्यांसोबत बातचीत केल्यास आमच्या निदर्शनास असं आलं की विद्यार्थ्यांना दप्तराचं ओझं वाटतच नाही. ह्याचं कारण आम्ही शिक्षकाकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी बातचीत केली असता आम्हाला एक नवीन उपक्रमाची माहिती मिळाली. केंद्र शासनाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचं जे ओझं आहे तर त्याचं वजन निश्चित केलेलं आहे. नवीन मराठी शाळेत अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना दप्तराचं ओझं वाटू नये किंवा त्यांना दप्तराचं ओझं होऊ नये यासाठी अशी कबडची व्यवस्था केलेली आहे. यात प्रत्येक विद्यार्थ्याचे जे दप्तर आहे, लागणाऱ्या वह्या असतील, पुस्तकं असतील, तर ते अशा पद्धतीने कबडमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. पण किती वर्षापासून वगैरे ह्या दप्तराचं ओझं वाटू नये म्हणून विद्यार्थ्यांची काळजी घेतली गेली आहे ते आपण शिक्षकांकडनं जाणून घेऊयात. मॅडम, किती वर्षापासून तुम्ही अशा पद्धतीने हे दप्तराचं विद्यार्थ्यांना ओझं वाटू नये म्हणून तुम्ही हे प्रयत्न केलेले आहेत किंवा ही कबडची जी संकल्पना आहे तुम्ही ती अंमलात आणली? आमची डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा आहे. शासनाने दप्तराचं ओझं कमी करण्याच्या आधीपासून आम्ही नवीन मराठीचे शिक्षक हा उपक्रम राबवत आहोत. त्याच्यामध्ये मुलांकडे दप्तराचे पुस्तकाचे दोन सेट असतात, एक सेट घरी आणि एक आपल्या शाळेमध्ये ठेवलेला असतो. आणि आम्ही काय करतो, सकाळी आल्यानंतर, हजेरी वगैरे झाल्यानंतर लगेच त्यांना तो सेट वाटप केला जातो आणि मग मुलं दिवसभर ती पुस्तक घेऊन अभ्यास करत असतात. आणि मुलांना जास्त ओझं होऊ नये यासाठी आम्ही भाषा गणित म्हणून एकच वही आणि इंग्रजीची एक वही आणि त्यांचा पाऊचमध्ये काय पेन्सिल रबर वगैरे असं, आणि त्याचप्रमाणे त्यांना पाणी म्हणजे डब्याची पिशवी पण आणतात. तर आम्ही काय करतो, डबा मुलं आणतात आणि पाणीसुद्धा आमच्या इथे शाळेमध्ये फिल्टर केलेलं असतं, त्यामुळे मुलं पाण्याची बॉटल्सनं इथंच भरून घेतात. त्यामुळे आमच्या मुलांचं जर तुम्ही कोणाचंही चेक केलं दप्तर तर इतकं हलकं आहे आणि ते म्हणजे जास्त वजन भरू शकत नाही अशी मी खात्रीपूर्वक सांगते. आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे, नक्कीच तुमच्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर ओझं नाही, आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलं आहे आता. पण मॅडम, प्रत्येक विद्यार्थ्याचं हे जे मॅनेजमेंट आहे ते करणं शक्य आहे का? कारण बरेच विद्यार्थी आहेत आणि प्रत्येकाचं तुम्ही कबड जे आहे तर ते वेगळं आहे, तर हे मॅनेजमेंट जमतं? आम्ही काय केलेलं आहे, नंबर प्रमाणे हे केलेलं आहे, 1 ते 10 गटाला हा कप्पा, नंतर 11 ते 20 हा कप्पा. त्याच्यामुळे मुलं काय करतात की गटागटाने येतात आणि गटाने आपापली पिशवी घेतात आणि पुढे जातात. गोळा करताना सुद्धा त्या आपापल्या नंबरने येतात आणि त्या तिथे ठेवून जातात. म्हणजे त्यामुळे गडबड गोंधळ न करता मुलं स्वतः स्वतःचं दप्तर घेतात आणि स्वतः स्वतःचं दप्तर ठेवू शकतात. 3 वर्षापासून तुमचं चालू उपक्रम? आमचा 3 वर्ष चालू आहे आणि त्यामुळे इतर पण आम्ही उपक्रम राबवतो. त्यामुळे आनंददायी शिक्षण होण्यासाठी इतर वेगवेगळे म्हणजे ई लर्निंग आहे, कॉम्प्युटर संगणक आहे, नंतर आत्ताच आमच्या शाळेने जिम बसवलेली आहे आणि आमच्याकडे भरपूर म्हणजे मोकळं मैदान आणि मोकळं वातावरण असल्यामुळे मुलांना म्हणजे हसत खेळत आनंददायी शिक्षण घेतलं जातं आणि दप्तरांचंही ओझं कमी, त्यामुळे मुलांना आनंददायी आणि रस वाटू शकतो सगळ्या गोष्टीमध्ये. बरं, आत्ता आपण पाहिले की नवीन मराठी शाळेत जे आहे तर ते अशा पद्धतीने पुस्तकं लावण्यात आलेले आहेत की विद्यार्थ्यांना जेणेकरून दप्तराचं ओझं वाटू नये, त्यांना एक आनंददायी शिक्षण घेता यावं, त्यासाठी भाषानिय असतील ते पुस्तकं लावण्यात आलेली आहेत आणि 2 विषयात मिळून एकच वही असेल वगैरे, तर अशा पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे जेणेकरून विद्यार्थ्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये. गेल्या 3 वर्षापासून नवीन मराठी शाळेत विद्यार्थ्यांचं दप्तर शाळेतच ठेवलं जातं. ह्या उपक्रमाची सुरुवात कशी झाली आहे हे सांगताना शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ: सुरुवातीला मुलांकडे खूप मोठी मोठी दप्तरं होती, सॅक पण जवळजवळ त्या सॅकचंच वजन जास्त असायचं आणि त्याच्यानंतर मुलांकडे क्लासचं दप्तर, रंगपेटी, इतर सगळं साहित्य, मुलं सगळं नको ते साहित्य दप्तरात घालून आणायचे आणि दप्तराचं ओझं आपोआपच वाढायचं, ती बॅग पण मोठी आणि पाठीवर घेऊन मुलांचा जीव पाहिला एवढा असा आणि दप्तर पाहिलं एवढं मोठं, त्यामुळे मग कुठेतरी असं वाटलं की नाही मुलांना हे कंटाळवाणं होतं आहे. कधी कधी आईला पण आईवडिलांना पण म्हणायचे ते की माझं दप्तर घे, म्हणजे आईवडिलांनाही घेऊन
घेऊन यायला लागायचं. मग असा आम्ही विचार केला की एका पालकांना आम्ही सांगितलं, पालकांना आव्हान केलं की असं जर आपण काही केलं मुलांच्या दप्तरासाठी तर मग आपल्याला काही करता येईल का. मग एक पालक त्यासाठी माजी विद्यार्थी महेंद्र भन्साळी म्हणून आहेत, ते पुढे आलेत. त्यावेळेला ते पालक संघाचे उपाध्यक्ष होते आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे आपण यासाठी काहीतरी कार्यवाही करूया. म्हणून त्यांनी शाळेसाठी प्रत्येक वर्गात एक मोठं कपाट लोखंडी बनवून दिलं आणि त्याच्यामध्ये दोन सेट केलेत आम्ही. एक सेट घरी ठेवला मुलांचा आणि एक सेट शाळेत ठेवायचा. त्याच्याबरोबर शैक्षणिक साहित्य असेल, रंगपेटी असेल, मातीकामाची माती असेल किंवा इतर शैक्षणिक साहित्य असेल ते सगळं शाळेत ठेवायचं आणि फक्त एक ते दोन वह्या मुलांनी घरी घेऊन जायच्या अभ्यासासाठी आणि तेवढ्याच येताना घेऊन यायच्या. मग दप्तरामध्ये त्यांच्या येताना एक दोन वह्या, एक रिकामी पाण्याची बाटली. रिकामी पाण्याची बाटली यासाठी की आमच्या शाळेमध्ये ॲक्वागार्ड बसवलेलं आहे पिण्याच्या पाण्याचं, त्यामुळे मुलांनी इथं येऊन पाणी भरायचं म्हणजे तेही ओझं मुलांचं थोडंफार कमी होणार आहे. आणि जेवणाचा डबा, अशा पद्धतीने मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर हे आम्ही 3-4 वर्षापूर्वीच केलेले आहे पण शासनाची कार्यवाही आत्ता करण्यात आलेली आहे. पण ह्या हा उपक्रम आमचा 3-4 वर्षापासून सुरू आहे. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं की हे दप्तराचं ओझं मुलांना होतं आहे तेव्हाच आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. प्रेक्षकांनो असो, शिक्षण विभागाला जरी विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी उशिरा जाग आली तरी काही शाळा मात्र विद्यार्थ्यांविषयी संवेदनशील आहेत आणि त्यांच्या भवितव्याचा विचारही करतात, एवढं मात्र नक्की. दप्तराचं ओझं कमी व्हावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी अध्यादेश काढले मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी झालीच नाही. मात्र आता भरारी पथकामार्फत विद्यार्थ्यांना दप्तराचं ओझं होऊ नये किंवा दप्तरांचं ओझं विद्यार्थ्यांना झाल्यामुळं त्यांचे खांदे वाकू लागलेत यासाठी भरारी पथकं प्रत्येक शाळेत जाऊन आता विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी करणार आहेत. आता आपण नवीन मराठी शाळेत आलो, प्रत्येक विद्यार्थ्याचं आपण दप्तर पाहिलेलं आहे. पण या नवीन मराठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची ही जी नवीन मराठी शाळा आहे तर या शाळेत विद्यार्थ्यांसाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे. तो उपक्रम असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक कबड केलेला आहे आणि या कबडमध्ये त्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक साहित्य असतील, वह्या असतील, पुस्तकं असतील, या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी त्यांनी कबड केलेला आहे की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला दप्तराचं ओझं वाटू नये. आणि त्यांची ही जी सॅक असते ही सॅकसुद्धा अतिशय विद्यार्थ्यांना म्हणजे ती पेलवता येईल, त्या बॅगचं सुद्धा ओझं होऊ नये यासाठी अशी छोटी बॅग किंवा हे अशा ज्या बॅग्स असतील तर अशा बॅग्ससुद्धा त्यांनी बॅगचीसुद्धा सुविधा नवीन मराठी शाळेत केलेली आहे की विद्यार्थ्यांना एक सर्वांगीण शिक्षण असेल तर ते सर्वांगीण शिक्षण आणि आनंदी शिक्षण घेता यावं यासाठी त्यांनी कवर्सची व्यवस्था केलेली आहे की विद्यार्थ्यांना जे दप्तराचं ओझं वाटतं तर ते दप्तराचं ओझं वाटू नये असं एक आगळा वेगळा उपक्रम नवीन मराठी शाळेत राबवण्यात आलेला आहे. आत्ता भरारी पथकं प्रत्येक शाळेत जाऊन तपासणी करतायत मात्र इथं जर आम्ही चित्र पाहिलं तर मगाशी विद्यार्थ्यांशी चर्चा केली आम्ही आणि शिक्षकांची सुद्धा चर्चा केली आणि प्रत्यक्ष आम्ही इथं अनुभव घेतला की विद्यार्थ्यांचं कबड जे आहे दप्तर ठेवण्याचं तर ते कसं असतं. इव्हन यातली एक आनंदाची प्रेक्षकांना गोष्ट म्हणजे अशी आहे की या शाळेत विद्यार्थ्यांना बाटलीचं सुद्धा ओझं नाही कारण त्यांना बाटली ही पिण्याच्या पाण्याची बाटली ही खाली आणायला लागते कारण इथं प्युरिफाय केलेलं पाणीसुद्धा शाळेतनं दिलं जातं त्याच्यामुळे बाटलीचंसुद्धा ओझं ह्या विद्यार्थ्यांना वाटत नाही. एकूणच काय तर ही जी शाळा आहे तर ही शाळा विद्यार्थ्यांना आनंदी शिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांचं मन लागावं यासाठी किंवा विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीचं बर्डन ते दप्तराचं असो किंवा आणखी कुठल्या गोष्टीचं बर्डन असेल तर ते कमी व्हावं यासाठी या शाळेने एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. कॅमेरामन रोहित वनखट्टेसह मी शनाया, दिनमान न्यूज, पुणे. आयटी हब हिंजवडे येथील मारुंजीच्या जंगलाला आग लागली आहे. या वनव्यात हजारो झाडे भस्मसात झाली आहेत. आग लागल्याने सर्वत्र काही काळ गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. आयटी पार्कच्या बाजूने ही संपूर्ण आग लागली आहे. आग डोंगर पठारावरून जंगलभर पसरली आहे. आग उन्हामुळे खूप भडकली आहे. काही पशुपालक ग्रामस्थांनी विझवण्याचा प्रयत्न केला मात्र वाऱ्यामुळे आग नियंत्रणात येत नव्हती. दरम्यान याची माहिती वन अधिकाऱ्यांना फोन करून दिली होती मात्र वन विभागाचे कोणीच फिरकले नाही. अखेर काही ग्रामस्थांनी सायंकाळी 7 अंधारा धोकापत करून जंगलातली आग विझवली आहे. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणले असून मोठी हानी टळली आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स,
क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता एक धक्कादायक बातमी आहे. पतीने पत्नीचा छळ केला आणि त्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली असं आपण नेहमीच ऐकतो. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी चिखली पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. आत्महत्या केलेल्या पतीचं जयत तेलवाणी तर अटकेतील पत्नीचं तृप्ती तेलवाणी असं नाव आहे. याच 13 नोव्हेंबरला जयने आत्महत्या केली होती. जयच्या कुटुंबियांनी सुनेच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी देखील कसून तपास करत तृप्तीला अटक केली आहे. तृप्तीला पैसे खर्च करण्याची सवय होती, यासाठी तिने जयला कर्जही काढायला भाग पाडलं होतं. पैशांची पूर्तता न केल्यास ती शिवीगाळ करून मारहाण करायची, तसेच स्वतःचं बरं वाईट करून घेण्याची धमकी सुद्धा ती देत होती. नंतर तर तिने कहरच केला होता. टिकटॉक व्हिडिओ ऍप्लिकेशनमध्ये कोणत्याही चित्रपटाआधी कॅन्सरचा दिला जाणारा संदेश जयला म्हणवायला लावायची आणि तो स्वतःच त्याला कॅन्सर झाल्याचं सांगतोय असं भासवायचं. तो व्हिडिओ ती जयच्या मित्रांना दाखवत असे. प्रेमविवाहानंतर वर्षभर सुखाचा संसार झाला खरा, मात्र मार्च 2018 पासून तृप्तीने पैशासाठी जयचा असा छळ केल्याचं सासूने आरोप केलाय. या प्रकरणी चिखली पोलिसांनी तिला अटक केली आहे. चिखली इथे घरकुल सोसायटीमध्ये झालेला हा प्रकार आहे, जिथं हे 2017 साली या दोघांचं लग्न झालं. जय तोलवाणी आणि त्याची बायको यांचं फेसबुकच्या माध्यमातून यांची ओळख झाली होती आणि त्यानंतर त्यांचा प्रेमविवाह झाला. काही काळ तिचं शिक्षण चालू असल्यामुळे ती सुरुवातीला तिच्या माहेरी राहिली आणि त्याच्यानंतर ती मार्च 2018 मध्ये यांनी एकत्र संसार फॉर्मली सुरू केला. पण तिच्या काही अपेक्षा होत्या, नवीन लग्न झालेलं असल्यामुळे काही खर्च, काही नवीन घरात वस्तू घेणे यासाठी त्यांच्या सतत वाद होत असत. हा एका प्लंबरकडे मदतनीस म्हणून नोकरी करत होता, त्याचं उत्पन्नाचं साधन मर्यादित होतं आणि तिच्या अपेक्षा जास्त होत्या. त्यात नवरा बायको दोघांना देखील ड्रिंक्स करायची सवय होती. तिच्या नंतर ड्रिंक्स खूप वाढलं, त्याच्यामुळे देखील त्यांच्यात वाद होऊ लागले. पैशाचा तर एक मुख्य मुद्दा होताच आणि या सगळ्याला कंटाळून मग एके दिवशी त्यांनी रात्री 30 तारखेला गळफास लावून आत्महत्या केली आहे. या ही जी त्याची बायको आहे तिला व्हिडिओज बनवायची पण खूप सवय होती. तिने त्याचा नवऱ्याचा एक टिकटॉक व्हिडिओ देखील बनवला होता की ज्याच्यामध्ये तो ज्या प्रमोशनल जाहिराती असतात कुठल्याही चित्रपटाच्या आधी कॅन्सर झालेल्या लोकांचं सांगितलेलं असतं, त्याच्यामुळे त्याने तिने त्याचा व्हिडिओ बनवला होता आणि असा एक टिकटॉक व्हिडिओ त्याने तिच्या मित्रांना वगैरे पण पाठवला होता. त्याच्याबद्दल ती बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने
गैरसमज पसरवत असल्यामुळे देखील त्यांच्यात वाद होत असत आणि या सगळ्याला कंटाळून मग त्याने आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याच्या आईच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केला आहे आणि तिला आता अरेस्ट देखील केला आहे. कालवा सल्लागार समितीचे कार्यक्षेत्र हे फक्त सिंचनासाठी शिल्लक राहणाऱ्या पाण्याच्या नियोजनापुरत मर्यादित आहे. पिण्याच्या पाण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे कुठलेही अधिकार कालवा समितीला नसल्याचं जलसंपदा विभागातर्फे काढण्यात आलेल्या अध्यादेशातून स्पष्ट झालंय. त्यामुळे पुणेकरांना दररोज किती MLD पाणी द्यावं याबाबतचा निर्णय कालवा समितीला देता येणार नाही. सध्या तरी पुणेकरांना 40 लाख लोकसंख्येनुसार प्रतिमानसी 155 लिटर पाणी मिळणार आहे. राज्याच्या जलसंपदा विभागातर्फे पाटबंधारे प्रकल्पासाठीच्या जलाशयातील पाणी बिगर सिंचनासाठी आरक्षित ह्या संदर्भातील निकष आणि कार्यपद्धती स्पष्ट करणारा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला. त्यात नमूद केलेल्या आदेशानुसार कालवा समितीच्या बैठकीमध्ये आकस्मित बिगर सिंचन आरक्षणे, पाणी वापरातील फेरबदल, वार्षिक कोटा मंजुरी आदी प्रस्ताव मंजूर करता येणार नाहीत. त्यामुळे अधिकचे पाणी मिळण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाला जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे जावे लागणार आहे. परिणामी सध्या पुणेकरांना सध्या केवळ 8.16 TMC एवढीच पाणी मिळणार आहे. आता एक दुःखद घटना आहे. रेल्वेच्या धडकेत मेंढ्यांसह मेंढपाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना मावळ परिसरात घडली असून परिसरात या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. मावळातील कामशेतच्या नायगावच्या हद्दीतील मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर बंगळुरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या उद्यान एक्सप्रेसची धडक बसून झालेल्या अपघातात एका मेंढपाळासह सुमारे 10 ते 12 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झालाय. नायगाव हद्दीत बाळू चिंदू चोपडे यांच्या शेताच्या बाजूला माळरानात शेळ्या चरत असताना अचानक काही कुत्रे मेंढ्यांच्या कळपात शिरल्याने मेंढरे रेल्वे ट्रॅकवर आल्या. त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करत असतानाच मागून आलेल्या उद्यान एक्सप्रेसची धडक बसून मेंढपाळ धुळा दामू कोकरे यांचा आणि त्यांच्या सुमारे 10 ते 12 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झालाय. हा अपघात इतका भीषण होता की 1 किलोमीटरपर्यंत मासांचे अवशेष विखुरले होते. तळेगाव स्टेशन लोहमार्ग पोलीस याबाबतीत अधिक तपास करत आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. औरंगजेब बादशहाच्या कैदीतून महाप्रयासाने निसटून थेट आग्र्याहून कष्टप्रत प्रवास करत राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज पोहोचले. तो दिवस होता 16 डिसेंबरचा. शिवप्रेमींच्या वतीने गेले अनेक वर्ष राजगडावर साजरा करण्यात येतो. या उत्सवाला करत असलेली आर्थिक मदत महापालिकेने गेल्या 2 वर्षापासून थांबवली आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये सध्या तीव्र नाराजी आहे. महापालिका निवडणुकांच्या आधी थेट सिंहगडावर जाऊन छत्रपतींचे आशीर्वाद घेत सत्तेवर आलेले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीही यावर काही करायला तयार नाहीत. राजगड स्मारक मंडळाच्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवाला पालिकेने सर्वप्रथम सन 1980 30,000 रुपयांची मदत केली आहे. बरीच वर्ष ती तशी सुरू होती, त्यात वाढही करण्यात येत होती. 2 वर्षापूर्वीपर्यंत 2 लाख रुपये यासाठी देण्यात येत होते. मागील वर्षी प्रशासनातील एका अधिकाऱ्याने हे काम निविदा काढूनच करणं आवश्यक आहे असे मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. महापालिका निविदा प्रसिद्ध करेल, तुम्ही निविदा भरा असा सल्लाही त्यांना दिला. मंडळाच्या कार्यकर्त्यांना निविदा वगैरे माहितीही नव्हती, त्याने दुर्लक्ष केलं आणि ती मदत काही मिळाली नाही. महिलांचा गृहोद्योग अशी ओळख असलेल्या लिज्जत पापड व्यवसायाला 50 वर्ष यशस्वीपणे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती व्यवसायाच्या अध्यक्षा स्वाती पराडकर यांनी दिली आहे. महिलांना व्यवसाय सक्षम करण्याचा आदर्श समोर ठेवणारा गृहउद्योग अर्थात लिज्जत पापड. लिज्जत पापड हा उद्योग यंदा 50 वर्ष पूर्ण करत आहे. त्यानिमित्ताने सुवर्ण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 8 डिसेंबरला गणेश कला क्रीडा मंच येथे होणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्य विकास बळ मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्षांनी यावेळी दिली आहे. सकाळी 10 वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे खासदार श्रीमती वंदना चव्हाण आणि ज्येष्ठ नगर समाजसेविका सिंधुताई सकपाळ तसेच USKE फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती उषा काकडे आणि अभिनेत्री अनिता दाते, माझ्या नवऱ्याची बायको फेम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना मोलाची सहकार क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या हस्ते विद्यार्थी रानास्कर यांना लिज्जत रत्न पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. मराठी भाषिक ही इंग्रजी बोलण्यात शिकण्यात धन्यता मानतात. त्यांची भाषिक अस्मिता बोथट झाली आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर सर्व माध्यमे आणि बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचा कायदा शासनाने पावसाळी अधिवेशनात मंजूर करायला हवी अशी मागणी संमेलन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केली आहे. प्रादेशिक भाषांसमोरील धोका ओळखून तमिळनाडू, केरळ, कर्नाटक व तेलंगणा, आंध्र प्रदेश या 5ही राज्यांनी केलेल्या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी असे आवाहन देशमुख यांनी बडोदा येथील अध्यक्षीय भाषणात केले आहे. बडोदा येथील अध्यक्षीय भाषणात केले होते. याबाबत समाज माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झाली होती.
याबाबत सातत्याने पाठपुरवठा केल्यानंतरही हिवाळी अधिवेशनात मराठीची सक्ती करता येणार नाही असे विधान शिक्षण मंत्री तावडेंनी केले आहे. ही भूमिका मराठी हिताविरोधात आहे असे देशमुख म्हणाले. नुकत्याच संपन्न झालेल्या अधिवेशनामध्ये एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना माननीय शिक्षण मंत्र्यांनी असं उत्तर दिलं की मराठी भाषेची सक्ती करती येणार नाही. त्या संदर्भात आज आम्हाला एक संमेलनाध्यक्ष म्हणून, मराठी भाषाप्रेमी म्हणून, साहित्यिक म्हणून आणि महामंडळाचे प्रतिनिधी म्हणून शासनाला विनंती करायची की आपण पुनर्विचार करावा. ज्या 5 दक्षिणेतर राज्यांनी इंग्रजी अतिक्रमण वाढत चाललं आहे म्हणून आपली भाषा आपण जपली पाहिजे, यासाठी त्यांची भाषा अनिवार्य करण्याचा कायदा केलेला आहे आणि त्याचे सर्व इंग्रजी माध्यम शाळेमध्ये आणि सर्व बोर्डाच्या शाळेमध्ये त्यांची भाषा सक्तीची केलेली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. प्रचारमंत्री आहेत. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांचा मोदींवर निशाणा. पुण्यातील सोनाली साळुंखे आणि अक्षर शेख यांनी सत्यशोधक पद्धतीने केला विवाह. विद्यार्थ्यांच्या दप्तरांचं ओझं कमी व्हावं यासाठी नवीन मराठी शाळेत आगळा वेगळा उपक्रम. आणि आयटी हब इंजवडे येथील मारुंजीच्या जंगलाला मोठी आग. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.